नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि आज तुम्हाला मी खूप सकाळी सकाळी भेटत आहे। आत्ता वाजलेले आहे सकाळचे 6:30। आभाळ आहे बहुतेक, त्याच्यामुळं नाही आहे। आणि मी घेत आहे डिटॉक्स टी। चला तर आज बनणार आहे स्वयंपाकामध्ये पालक पराठे। आणि सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की पालक आपल्याला भरभरून घ्यायचा आहे। कणिक घेतलेली आहे मी, त्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे, थोडेसे तीळ टाकायचे आहेत। आणि त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला लाल तिखट। इथे तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता। जेव्हा आपण पालक मिक्सरमधून काढतो तेव्हाच आपल्याला इथे हिरवी मिरची सुद्धा मिक्सरमधून काढून घ्यायची आहे त्या पालकामध्ये टाकून। बट मी लाल तिखट टाकते, त्याने ना थोडासा कलर येतो। आणि लाल तिखट आणि हिरवी मिरची असं सुद्धा कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता। तर त्यानंतर मी हळद टाकली आहे, मीठ टाकलं आणि आता मस्त सांबार टाकून घेत आहे। सांबार कापलेला आहे, तोडून कापून वगैरे ठेवलेला आहे म्हणून जरा जास्त टाकते। आणि जास्त सांबार टाकला ना की तो पुरीमध्ये मस्त दिसतो वरून, त्याच्यामुळे सांबार टाकून घेतलेला आहे। आणि आता आपल्याला हे जे आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर जी पालकाची आपण बारीक प्युरी केलेली आहे ती आपल्याला यामध्ये टाकून टाकून छान हे सगळं भिजवून घ्यायचं आहे। आता इथे मी ना पालक जे आहे ते थोडं कमी टाकलं, कारण आमच्या इथे प्रॉब्लेम असा आहे की यशिकाला जर हिरवी कोणतीही गोष्ट दिसली तर ती खात नाही, त्याच्यामुळे मी थोडंसं कमी टाकलेलं आहे। बट तुम्ही जेवढं जास्त टाकाल इथे पालकाची प्युरी तेवढी पालक पुरी छान लागेल। आणि आता आहे सकाळची वेळ, त्याच्यामुळे थोडंसं आवाजसुद्धा तुम्हाला वेगळा येत असेल। आणि आता जर मी व्हिडिओ एडिट केला नाही तर हा व्हिडिओ परत संध्याकाळी 9 वाजता वगैरे तुमच्यासोबत तुमच्यापर्यंत पोहोचेल, म्हणून मग मी आत्ताच व्हॉईस ओवर करून हा व्हिडिओ एडिट करून घेत आहे। काही दिवस तुम्हाला थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे, तेवढं तुम्ही करून घेता हे सुद्धा मला माहिती आहे। तर अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या कणिक भिजून झाल्यानंतर 10 मिनिटांसाठी आपल्याला ती भिजत ठेवायची आहे। आणि त्यानंतर परत मळून घ्यायची आणि मस्तपैकी गोळे करायचे आणि पुऱ्या करायच्या। आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या, पुऱ्या लाटून घेतल्या की त्या तळून काढायच्या, हे सगळ्यांनाच माहिती आहे, तरीसुद्धा एकदा सांगितलं। आता मिस्टर चायवाला क्लासला गेले मी, आणि क्लासवरून येताना इथे आम्ही थांबलो मिस्टर चायवाल्याजवळ। खूप सुंदर चहा आहे। खूप वेळचा घेत आहे इकडे कॉलेजच्या वॉलवर बसून घेत आहे। चायवाला म्हणून आहे। चला, क्लासवरून आली आज। आणि आज पहिला दिवस असा आहे की आज क्लासमध्ये मी एकही व्हिडिओ नाही काढला आणि माझं व्हिडिओ काढायचं लक्षही नाही राहिलं। ॲक्च्युली मी गेली ना तेव्हा तिथे ना मेकअप सुरू होता, मेकअपचा डेमो सुरू होता, तर त्या ताई मेकअप करत होत्या, तर मग मी बघत होती। त्याच्यात टाईम निघून गेला। त्याच्यानंतर मॅमनी जी काल हेअरस्टाईल शिकवली होती ती हेअरस्टाईल मला परत करायला सांगितली, तर ते करत बसली मी। त्यानंतर केस करली, कसे करायचे ते शिकली। असं करता करता आणि एवढ्या गोष्टी चालू होत्या की गोष्टीच्या ह्याच्यात माझं लक्षच राहिलं नाही की मी व्हिडिओ काढला नाही, म्हणून पूर्ण टाइम निघून गेला। आणि नंतर लक्षात आलं की अरे यार व्हिडिओ काढलाच नाही। कालही असंच झालं माझं, संध्याकाळी व्हिडिओ काढायचं विसरून गेली मी, आणि आजही असंच झालं की व्हिडिओच काढायचं लक्ष विसरून गेली मी। मग त्याच्यानंतर आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा तिथे कुल्लड चहा होता मस्तपैकी, आणि 4 वाजतात मला रोज यायसाठी इकडे, म्हणजे तिथपर्यंत यायसाठी, घरी येईपर्यंत तर 4:30 कधी 4:45 वाजतात, काम असलं तर 6:30 मला कधी, आणि होत असं आहे शक्यतो आम्ही येताना काही ना काही काम असतेच, त्याच्यामुळे मग वेळही होऊन जातो। तर चहा घ्यायचा टाईम झाला, कारण की ना 5-6 दिवसाची गॅप झाली, यशिकाची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे थोडीशी गॅप घेतली मी। आणि आता जात आहे, कालचा पहिला दिवस आणि आजचा दुसरा दिवस होता, तर आज झोप येत होती येताना, म्हणजे क्लासच्या बाहेर निघाला की मला झोप येणं सुरू होऊन जाते।
नंतर आज यांना म्हटलं की आज काहीच खाऊ नये आपण, आज पहिले चला आपण मस्तपैकी चहा घेऊ. तिथला अनाश येतो चहा, आम्ही नेहमी तिथून जातो येतो तर ते पाहायचं होते. आज तो टाइम भेटला तर आज तिथे गेलो आणि चहा घेतला. खूप छान चहाची टेस्ट चांगली आहे आणि मजा पण आली, मस्त आहे. आणि 10 रुपये कट चहा जो सगळीकडे आहे तसा चहा घेतला आणि नंतर घरी आलो. घरी आल्यानंतर माझे व्हिडिओ अपलोड करायचे राहिले होते, व्हिडिओ एडिट करायचे राहिले होते, ते केले पटापट आणि ते अपलोड करून दिले. आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की यार आज हळदी कुंकू आहे, हळदी कुंकाला जायचं आहे. आता हे जे तयार दिसत आहे तुम्हाला ते आहे हळदी कुंकवाची. आणि बघा जे पार्लर मेकअप जे करत आहे त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला आता दिसतही असतील की आज मी जे हेअरस्टाईल केलेली आहे ती मी माझ्या स्वतःच्या हाताने केली. आणि ही हेअरस्टाईल मला खूप आवडायची, पहिले पण करता नव्हती येत, बट आज मी माझ्या स्वतःच्या हाताने केली आणि खूप छान झाली, मलाच आवडली स्वतःला. मी हे पूर्ण बॅक साईडने हे जे केस सोडले आहेत आता हे पूर्ण मी बॅक साईडने मस्त आंबळा पाडला होता स्वतःच्या हाताने. स्वतःची नाही जमत, जर दुसऱ्याची केली असती ना तर आणखी सुंदर झाली असती. आणि हेअरस्टाईल मध्येच मॅम जे मला शिकवत आहे त्यातले हेअरस्टाईल एवढ्या छान छान जमत आहेत मला. बाकी वाटल्यास मेकअप वगैरे जे आहे त्याला आणखी थोडासा टाइम लागेल मला शिकायसाठी, कारण की मला पण जे शिकायचं आहे मेकअप ते मला खूप चांगल्याने शिकायचं आहे, खूप प्रोफेशनली शिकायचं आहे, त्याच्यामुळे मी ते हळूहळू शिकेल. बट हेअरस्टाईलचा जो विषय मी ते रोज करून बघते तर माझ्या हेअरस्टाईल सगळ्या चांगल्या येत आहे आणि ताई जेव्हा सांगते तेव्हा माझ्या पटकन लक्षातही येते. तर असा सगळा व्यवस्थित क्लास चालू आहे, मजा येत आहे सगळ्या गोष्टीची. आणि तुमच्यासोबत बोलणं फार कमी होत आहे कारण की तुम्ही समजू शकता खूप भयानक दगदग होत आहे, खूप भयानक कामं सुद्धा मागं लागलेली आहे. आणखीन पण घरी एकाही कामाला मी बाई लावलेली नाही आहे, सगळी घरची कामं आटपून यशिकाचं सगळं करून माझं सगळं यांचं सगळं सगळ्या गोष्टी करून व्हिडिओचं परत काम जे आहे त्याच्यासाठी सुद्धा मला 2 तास द्यावं लागतात, ते सुद्धा सगळे कामं सगळं मी स्वतः आटपत आहे. त्याच्यामुळं मला खूप जास्त म्हणजे टाइमच नाही भेटत आहे, खूप कमी टाइम भेटत आहे. त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये पण भरपूर गोष्टी कॅप्चरही करता येत नाही आहे, भरपूर गोष्टी सुटत आहेत. बट ठीक आहे, आता काही दिवस ह्या सगळ्या गोष्टी करायच्याच आहे आणि शिकून घ्यायचं आहे चांगल्याने. आणि नशिबाने मॅम पण खूप चांगल्या भेटल्या, खूप चांगल्याने समजून सांगतात आणि मनापासून सांगतात, त्याच्यामुळं मला पण मनापासून सगळ्या गोष्टी शिकायच्या आहे आणि मजा येत आहे क्लासला. तर असा होता क्लास. आता उद्या लोटस इन जे आमच्या रोडवरचं सगळ्यात मोठं कार्यालय आहे तिथे लग्न आहे उद्या. आणि त्या लग्नामध्ये उद्याचं जे नवरीचं मेकअप आहे त्या मेकअपसाठी मी जाणार आहे मॅम सोबत. तर मजा येणार आहे, उद्याचा व्हिडिओ तुम्ही पहा, तुम्हाला पण मजा येईल. तर आज मला लवकरही झोपायचं आहे, म्हटलं चला व्हिडिओचा एंड करते आणि मग कामं आटपून पटकन झोपून जाते. तर असा होता आजचा हा छोटासा व्हिडिओ, काहीच नाही आहे व्हिडिओमध्ये मला माहिती आहे, पण त्या बहाण्याने माझं तुमच्यासोबत बोलणं तरी झालं. तर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर अँड स्वस्थ खहा आणि मस्त रहा. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.